सध्या बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा देत असतात. अशाच प्रकारे एका परीक्षेच्या माध्यमातून निवड होऊन उत्तुंग तेज फाउंडेशन ही संस्था इस्रो सारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटीसाठी मोफत घेऊन जाते. यंदा यासाठी महाराष्ट्रातील तब्बल 65 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तर या निवडीत कोल्हापूर जिल्हा सलग दुसऱ्या वर्षी अव्वल ठरलाय. जिल्ह्यातील 19 विद्यार्थ्यांची इस्रो येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. आणि विशेष बाब म्हणजे सर्वच विद्यार्थी हे ग्रामीण भागातील तसेच वाड्या वस्त्यांवरील सामान्य कुटुंबातील आहेत. हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजार येथील उत्तुंग तेज फाउंडेशन मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर मागील 5 वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मला शास्त्रज्ञ व्हायचे ही चळवळ राबवण्यात येत आहे. आणि या चळवळीच्या माध्यमातूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी सुद्धा भविष्यामध्ये शास्त्रज्ञ होण्याची स्वप्न बघावी या उद्देशाने ही चळवळ सर्वत्र महाराष्ट्रभर आपण राबवत आहोत. या चळवळीच्या माध्यमातूनच उत्तुंग तेज बालविज्ञान स्पर्धा परीक्षेचं सुद्धा आयोजन दरवर्षी करण्यात येतं आणि या परीक्षेच्या माध्यमातून इस्रो, IIT, IIM आणि सायन्स सिटी अहमदाबाद या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासस्थळीसाठी नेलं जातं, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होईल आणि त्यांनी सुद्धा भविष्यात शास्त्रज्ञ होण्याची स्वप्न बघावी या उद्देशाने या सहलीचं आयोजन केलं जातं. दरवर्षीप्रमाणे या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यंदा लहान गटातून कोल्हापूरच्या गडिंग्लज तालुक्यातील शिवाजी विद्यालय शाळेच्या अमोघ सदाफुले याने तर मोठ्या गटात राधानगरी तालुक्यातील सरवडे गावच्या किसनराव मोरे हायस्कूलच्या मयुरी विजय रानमाळे या विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक प्राप्त केलाय. यासोबतच कोल्हापुरातील 19 विद्यार्थी इस्रोसह इतर ठिकाणांच्या अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून ही परीक्षा पूर्ण 100 गुणांची घेतली जाते, त्याचबरोबर यातून 60 विद्यार्थ्यांची निवड ही दरवर्षी करण्यात येते. विशेषतः यावर्षी जर सांगायचं झालं तर 2300 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली पूर्ण महाराष्ट्रातून, त्यातून 60 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, त्यापैकी 19 विद्यार्थी हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत आणि कोल्हापूर जिल्हा यावर्षी सुद्धा आणि मागील वर्षी सुद्धा या परीक्षेत अव्वल राहिला आहे. विशेषतः मला सांगायला आनंद वाटेल की 19 विद्यार्थ्यांपैकी पूर्ण 19 विद्यार्थी हे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर खेडीगावांमध्ये राहणारे विद्यार्थी आहेत, त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. दरम्यान निवड झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यात आलंय. तर दरवर्षी अशी संधी विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे पुन्हा नव्याने विद्यार्थ्यांनी तयारी करावी असे आवाहन देखील संस्थेचे संस्थापक हालगे यांनी केलंय. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.